मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्रिनलवाडीचा किल्ला। इथे बघू आपण जैन लेणी, त्यानंतर बघणार आहोत आपण रातळकोरीव पायऱ्या, इतर अवशेष, मंदिर, त्यानंतर बघू आपण चोरवाटा, विविध शिल्प, चार गुहा, पाण्याचे टाके आणि वाड्यांचे अवशेष। जय शिवराय। मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत किल्ले त्रिनलवाडी। माझ्या मागे दिसतो ना बघा, हा त्रिनलवाडीचा किल्ला आहे। इगतपुर तालुक्यातील हा महत्त्वाचा किल्ला आहे। आजच्या ट्रेकसाठी आपल्यामध्ये नव्याने सामील झालेले आमचे सोयरे सागर फुलारे। जय शिवराय। जय शिवराय। दादा, तुझं नाव काय? कुणाल। कुणाल, नंतर हे आपले नेहमीचेच आपले हा शिव आणि आपले भाचे संतोषराव। चला चला, आता आपण किल्ले त्रिनलवाडीला जाऊया। मित्रांनो, मध्ययुगीन काळामध्ये महाराष्ट्रात किल्ल्यांना खूप महत्त्व प्राप्त झाले। औरंगजेब उत्तरेतून दक्षिणेत मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी आला होता। येथे सुमारे 25 वर्षे तो लढत राहिला। त्याने गणगौर संग्राम केला, उत्तरेतून सैनिकांचे थेवेच्या थेवे त्याने महाराष्ट्रामध्ये उतरवले, पण शेवटी त्याला येथे यश आले नाही। मराठ्यांचे राज्य नष्ट होण्याऐवजी ते अधिकच बळकट होत राहिले। या राज्याचा पाया अधिक विस्तृत झाला, भरभक्कम झाला। याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती। या भौगोलिक परिस्थितीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी योग्य प्रकारे वापर करून घेतला आणि उपयोग केला। महाराष्ट्रात असलेल्या सह्याद्री व सातपुडा रांगा त्यांनी योजकतेने आणि उत्तम प्रकारे उपयोगात आणल्या। ठिकठिकाणी मोक्याच्या जागी त्यांनी किल्ले बांधले आणि त्यांच्या साह्याने स्वराज्याचे रक्षण केले। मावळ व कोकण भागात त्यांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि तसेच पूर्वीचे जुने किल्ले दुरुस्त केले। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सातवाहन, कदंब, भोज, वाटाटक, अभिर, चालुक्य, सैंद्रक, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार आणि मराठे असे अनेक राजवंश इथे नांदले। सह्याद्रीच्या सान्निध्यात निर्माण झालेले हे राजवंश येथेच वैभव संपन्न झाले आणि काळाच्या ओढ्यामध्ये आपल्या आठवणी मागे सोडून ते अस्तालाही गेले। या राजवंशांनी आपल्या काळात सह्याद्रीत निर्माण केलेल्या मंदिरांचे वैभव, दुर्गांचे वैभव, लेण्यांचे वैभव व ऐतिहासिक वास्तूंच्या पाऊलखुणा जागोजागी उमटलेल्या आपल्याला दिसतात। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील त्रिनलवाडी किल्लाही असाच आहे। सह्याद्रीच्या कृषीमध्ये 10व्या शतकात सुबक लेणी सांभाळत आजही मोठ्या डौलाने हा किल्ला येथे उभा आहेत। आपण पाहू शकतात या लेण्यांचे काही अवशेष आपल्याला इथे दिसत आहेत। जैन लेणी म्हणून ही प्रसिद्ध आहे। ऐतिहासिक संदर्भ घेतला तर पांडवकालीन लेणी पण म्हटलं जातं। अशा ह्या सुंदर हे सभागृह आहेत। 10 खांबांवरती उभारलेलं हे सुंदर असं सभागृह आपण पाहत आहोत। आतमध्ये ऋषभनाथांची सुंदर अशी मूर्ती कोरलेली आहेत। त्यावरती हा संदर्भ आपल्याला वाचावयास मिळतो। मी तुम्हाला ते दाखवते बघा, ही सुंदर कला या कोरीवकामामधून आपल्याला दिसून येते। आपल्या वाडवडिलांचं हे कला वैभव आपण जतन केलं पाहिजे, असं हे सौंदर्य आपण टिकवलं पाहिजे। हे बघा, येथे मूर्तीची नासधूस केली आहे। बघा, येथे आपल्याला ही तारीख पाहावयास मिळते। येथे संपूर्ण आपल्याला हा वारसा पाहावयास मिळतो। समुद्रसपाटीपासून 987 मीटर उंचीवर वसलेला त्रिनलवाडीचा हा किल्ला आहेत। सुंदर असा हा किल्ला आपण आज पाहत आहोत। मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे हा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, या लेण्याबरूनच आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे। आपण पाहू शकता या सुंदर असं हे कोरीव काम आणि त्यामध्ये छोट्याशा खिडक्या, त्यानंतर या स्तंभावरती बघा किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे। बघा, आपण पाहू शकतो किती सुंदर मूर्ती काढलेली आहेत। ही खिडकी बघा, यावरती पण किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहेत। असा हा सुंदर वारसा आपण जपला पाहिजे। हे बघा, इथूनच लेण्यांच्या बाजूने आपण चालत आल्यानंतर ही सोपी वाट आहे किल्ल्यावर जाण्यासाठी। ह्या वाट्याने आपण किल्ल्यावरती जाऊया। खाली लेण्यांमध्ये आपण मुक्कामी थांबू शकतो, मुक्कामाची सोय तिथे होऊ शकते। किल्ल्याच्या डाव्या बाजूने आपण पुढे चालत राहिल्यानंतर या कातळकडेने आपण पुढे चालत जाऊया। सुंदर असा हा
किल्ला आहे. या किल्ल्याच्या लेण्यांमध्ये आपण मोठा माल राहू शकतो. मी मनरशीच बोललो तुम्हाला. हा नजारा तुम्ही पाहू शकता, इडतपुरी परिसर आहे हे बघा. आता आपण पुढे चालायला सुरुवात केली आहे. सावकाश पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला इथे नाटमोडी वळणाच्या कातळखोरू पायऱ्या लागतात. जवळजवळ 53 या पायऱ्या आहेत. चला मी तुम्हाला ते दाखवतोच. सुंदर एवढा या खिंडीमधून आपल्याला जायचं आहे. या खिंडीतच त्या कातळखोरू पायऱ्या आहेत. चला तर मग आता आपण या नाटमोडी वळणाच्या घाटातून या ऐतिहासिक पायऱ्यांमधून आपण किल्ल्यावरती प्रस्थान करूया. हे बघा या खिंडीमधून आपल्याला या कातळखोरू पायऱ्या आहेत. नाटमोडी वळणाचा हा रस्ता आहे. नाटमोडी वळणाचा रस्ता बनवण्याचा उद्देश एकच होता का, शत्रूला वरती हत्ती वगैरे घेऊन येता येणार नाही किंवा तोफा घेऊन येता येणार नाही, जेणेकरून महादरवाजा तोडण्यासाठी हत्तीचं बळ लागतं आणि या वळणाच्या रस्त्यातून तोफाही आणता येणार नाही आणि हत्ती आणता येणार नाही, असं हे शिवाजी महाराजांचं धोरण म्हणून हा नाटमोडी वळणाचा इथे रस्ता बनवला आहे. एवढा इथे चालताना काळजी घ्या. 70° अंगावर येणारे ह्या पायऱ्या आहेत. सुंदर असं हे कातळ करून या पायऱ्या बनवल्या आहेत. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला सुंदर असे हनुमानजींची मूर्ती पाहावयास मिळते. बघा इथे या राहिलेल्या 25 पायऱ्या चढून आल्यानंतर आपण समोरच आता आपल्याला भगवा ध्वज दिसतोय आणि समोरच आपल्याला महाकाय आपले हनुमानजींची मूर्ती दिसते. बघा सुंदर असे हनुमानजींची मूर्ती आहे. आपल्या पायाखाली दानवाचा वध करताना शेपटींनी पूर्ण आकार घेतलेली ही हनुमानजीची मूर्ती आणि समोरच हे आपल्याला किल्ल्याचे महाद्वार पाहायला भेटते. खाली हे होल का दिसतं माहिती आहे मित्रांनो, पावसाचं पाणी इथून सुरळीत निघून जावं म्हणून हे खाली होल ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असे या महादर्जावरती कोरीव काम केलेलं आहे. दोन कमळ आहेत, शरफशिल्प आहे, आतमध्ये ह्या दोन देवड्या आपण पाहू शकतो. हे बघा हे दोन शरफशिल्प आहे वरती आणि ह्या दोन कमळाचे फुलं आणि मध्ये हत्तीच्या सोंडीवरती माळ धरलेली आहे. सुंदर असं हे प्रवेशद्वारावरील आपण नक्षीकाम पाहत आहोत. हे कलाकुसर हे आपले वाडवडिलांपासून आलेले आहे, हिचं जतन झालं पाहिजे. चला तर आता आपण महाद्वारामधून किल्ल्यावरती प्रवेश करूया. हे बघा इथे ह्या पायऱ्या आपल्याला दिसत आहे. ह्या ऐतिहासिक पायऱ्या आहे, थोडी त्याची झीज झालेली आहे. इथे संवर्धन होणं गरजेचं आहे आणि आम्ही मागे 2 वेळेस इथे संवर्धन मोहीम घेतलेली आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या या भटका सह्याद्रीचा या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. का 2 संवर्धन आम्ही ते राबवलेले आहेत तेव्हा हे दरवाज्यातली माती आणि दरडं आम्ही साफ केलेली आहेत. या सुंदर महादरवाज्यातून आता आपण किल्ल्याचं प्रस्थान करूया. हे माझे बघा इथून आपल्याला ना या छिद्रातून जावं लागतं. वरती दरडं कोसळले आहेत. या छोट्याशा खिंडीतून आपल्याला जावं लागतं. एवढं आता मी या खिंडीतून गडावरती प्रवेश करत आहेत. इथं काळजी घेतली पाहिजे मित्रांनो, आपल्याजवळील बॅटरा जर असेल त्या काढून घेतल्या पाहिजे. आणि आता आपण इथून बालेकिल्ल्यावरती प्रवेश करणार आहोत. बालेकिल्ल्यावरती आपल्याला बऱ्यापैकी वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात. बघा हा पूर्ण सह्याद्रीचा नजारा आपण पाहू शकतो. सुंदर असा हा नजारा. इथून आपल्याला दिसतोय जलाशय दिसतोय. त्रिंगलवाडीचं धरण आहे. वरती गेल्यानंतर मी तुम्हाला याची माहिती देईल. हे बघा बालेकिल्ल्यावरील भगवा ध्वज लावलेला आहे. ध्वजाला प्रणाम करून आपण आपल्या पुढच्या किल्ले दर्शनासाठी निघूया. वरती आपल्याला 4 ते 5 झाडे बरवा मिळतात. तिथं आपण सावलीला थांबू शकतो. बघा हे आपलं शंकर पार्वती आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता आपण इथे दर्शन घेऊया. सुंदर असं हे मंदिर गावकऱ्यांनी बनवलं आहे. त्याला शेंदूर वगैरे लावलेलं आहेत. शिवलिंग आहे आणि आतमध्ये आपल्याला शंकर पार्वती आणि गणपती बाप्पाची मूर्ती पाहावयास मिळते. सुंदर असे या मूर्तीवरती गावकऱ्यांनी पूर्ण शेंदूर लावून मूर्त्या एकदम सुरक्षित ठेवलेल्या आहेत. सुंदर ह्या मूर्त्या बघा. मूर्त्यांवरील तेज पहा आपल्याला किती सुंदर दिसतंय. अशा या सुंदर त्रिमूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. यांना नमन करून आपण किल्ल्याच्या गडदर्शनासाठी पुढे निघूया. याच मंदिराच्या समोर आपल्याला एक ऐतिहासिक वास्तू पाहावयास मिळते. एवढा इथे या शिरेवरती या शिळेवरती आपल्याला विविध पुरातन वस्तू शिल्प पाहावयास मिळते. एवढा यावरती हे चारही बाजूने याच्यावरती चित्र कोरलेलं आहे. या वास्तू आपल्या इथे पाहावयास मिळतात.
या आपला ऐतिहासिक वारसा आहे। या मंदिराच्या समोर या वस्तू पाहायला विसरू नका, या पुरातन वस्तू आहेत। इथून आता आपण पुढे निघाल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचं टाकं दिसतं, परंतु हे पाण्याचं टाकं कोरडं आहे, यात पाणी नाही आहे। बघा, तुम्ही पाहू शकता हे बऱ्यापैकी मातीने बुजलेलं आहे। इथे आपण लवकरात लवकर शोधूर्ण संवर्धन भ्रमती संस्थेमार्फत संवर्धन मोहीम घेणार आहोत। या मंदिरापासून पुढे आपण आल्यानंतर आता पुढे इथे या बघा हे पाण्याचं टाटा आहे, हे बारमाही पाण्याचं टाटा आहे। इथे आपल्याला हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे। हे एकमेव टाटं आपल्याला किल्ल्यावरती पाण्याचं आहे। बघा, हे मी तुम्हाला बोललो नाही, त्रिंगलवाडी धरण आपल्याला इथून पाहावयास मिळतं। सुंदर असं हे त्रिंगलवाडीचं धरण आहेत। हा जलाशय येथील शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे। जेवढं इथे टाकं पूर्ण मातीमध्ये बुजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता हे किल्ल्यावरील सर्वात मोठं पाण्याचं टाकं आहे, परंतु हे मातीने पूर्ण बुजलेलं आहे। येथे आपण पुढे मोहिमच घेणार आहोत। नो, येथे मोठी शिवकालीन गुहा म्हणावं लागेल, ती आपण पाहूया। सर्वांना जय शिवराय। आता आम्ही त्रिंगलवाडीच्या किल्ल्याच्या रुफेजवळ आलोय, आणि ही जी सर्व फॅमिली दिसते ना, हे टाके गावातली फॅमिली आहे। त्यांनी त्यांच्या मुलांना, नातवंडांना, त्यानंतर त्या जावयांना लेकींना घेऊन इथे गडभोजनासाठी आलेले आहेत, आणि त्यांनी इथे गरम गरम खिचडी भात पुलाव भात बनवला आहे। सुंदर असं लहान मुलांना एक आदर्श घडवण्यासाठी त्या टाकांनी त्यांच्या मुलांना या सर्व परिवाराला किल्ला दाखवण्यासाठी आणलेलं आहेत। खूप अभिमानाची गोष्ट आहेत। सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने जर इकडं जर असं गड किल्ल्यांकडे आलं, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा गड किल्ल्यावर आपल्या मुलाबाळांना जर आणलं, तर ही पिढी पुढे काहीतरी ऐतिहासिक वारसा म्हणून आपल्याला उदयास येईल। म्हणून सर्वांनी जर आपल्या कुटुंबाला गड किल्ले फिरवले तर अतिउन आनंदाची गोष्ट राहील। एक ऐतिहासिक विषय राहील हा। तर बघा, हे सगळे जेवण करत आहे, आणि त्यांनी विशेष म्हणजे आम्ही पाच जण, आम्हाला पाच जणांना त्यांनी इथं भोजनाचा आनंद घेण्यासाठी थांबवलं आहे। आम्ही आपल्या चॅनलच्या वतीनं या सर्वांचे आभार मानतो। सर्वांना जय शिवराय। आपला ह्या मुलांना इकडे आणण्याचं एकमेव कारण म्हणजे का, जो आपल्या शिवाजी महाराजांनी जे इतिहासामध्ये जे गड किल्ले जिंकलेले, ते किल्ले आपल्या मुलांना पण आदर्श म्हणून बघायला या दाखवण्यासाठी आलेलो आहे। खरंच टाट्याने सांगितले, हे खरंच आनंदाची गोष्ट आहे। प्रत्येक पालकाने असं करावं असं माझं सर्वांना आव्हान आहे। या समोरच आपल्याला सैनिकांचे जोते, वाड्यांचे काही अवशेष पाहावयास भेटतात। आणि आता इथून आपण मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथे कातळात कोरलेल्या काही गुहा पाहावयास मिळतात। पहिली गुहा आता आपण बघूया। हे बघा, हे कातळ कोरीव गुहा आहे, यात आपण प्रवेश करूया। खूप मोठी अशी ही गुहा इथे कोरलेली आहे। बघा, आपण पाहू शकतो मध्ये जवळजवळ 10 ते 15 फुटाची जागा आहे। मध्ये मोठी रूम बनवली आहेत। किल्ल्याच्या पूर्व दिशेला आपल्याला या गुहा पाहावयास मिळतात। जवळजवळ 4 ते 5 गुहा आहेत, त्यापैकी आपण जेवढ्या शक्य आहे त्या गुहा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या गुहेमधून आता आपण पुढच्या गुहेकडे निघूया। आता आपण गुहेतून बाहेर निघूया। इथे काळजी घेतली पाहिजे, आत काही हिंस्र प्राणी असू शकतात। आम्ही ती सर्व काळजी घेतली आहे, त्यानंतरच आत आम्ही प्रवेश केला, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या। आता 2 नंबरच्या गुहेकडे आपण आलो आहोत। बघा, ही 2 नंबरची गुहा आहेत। ही 15 फूट खोल आणि आतमध्येचा मोठा घेरा आहेत, मध्ये मोठा रूम आहेत। एवढा आपण पाहू शकतात। या माझ्या मते सैनिकांच्या देवड्याच असाव्यात। यातून हे आता आपण बाहेर येऊ। आता पुढे तिसऱ्या गुहेकडे आपण जाऊया। चला तर माता, मी तुम्हाला या तिसरी गुहा दाखवते। या गुहा पाहायच्या असेल तुम्हाला इथून त्रिंगवाडीचं धरण बघायला मिळतात। धरणाच्या एकदम समोरच दिसतात। ही तिसरी गुहा खूप छोटी आहे, यात जाणं शक्य नाही, म्हणून मी तुम्हाला बाहेरून दाखवतो। कारण या गुहेच्या बाजूलाच काही आगे मोहळं आहेत, त्यामुळं या गुहा मी तुम्हाला दाखवू शकत नाही। येथून पुन्हा आम्ही चोर वाटेने किल्ल्यावरती प्रस्थान केलं आहेत। पुन्हा आम्ही किल्ल्यावर आलो। एवढं इथे एक मोठं टाटं दिसतं आपल्याला, यात पाणी आहे, परंतु हे पाणी पिण्याजोगे नाही। या टाक्याही बऱ्यापैकी बुजलेल्या आहेत। किल्ल्यावर एकंदरीत 10 टाक्या आहेत, त्यापैकी 4 टाक्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी पाहावयास मिळतं, बाकीच्या टाक्या बुजलेल्या आहेत। हे टाकं आहे,
हेही मातीमध्ये भुजलेले आहेत. पुढे आपल्याला सैनिकांचे वाडे आणि किल्लेदाराचा वाडा पाहावयास मिळतो. हा किल्लेदाराचा वाडा असावा कारण याचे जोते भल्या मोठ्या प्रमाणात साबूत आहेत. भले मोठे चिऱ्यांमध्ये हे बनवलेले किल्लेदाराचे घर असावे वाडा असावा. एवढा इथून आता आपण प्रवेश करूया. ही ओसरी आहे. ओसरीवरून आपण हे दरवाजाचे काही अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. यावरती बऱ्यापैकी नक्षीकाम आपल्याला आढळतं म्हणून हा किल्लेदाराचाच वाडा आहे हे सिद्ध होते. बघा इथे ना मित्रांनो, इथे खड्डा आहेत तो आम्हाला भुयारच वाटलं कारण ते बऱ्यापैकी बुजलेलं आहे. आणि हा जो रस्ता असावा हा खाली कुठेतरी निघतो आहे. आम्ही भरपूर प्रयत्न केले परंतु आम्हाला त्याचं काही माहिती मिळालं नाही. जशी माहिती मिळेल मी तुम्हाला ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. एवढं हे पुढे आपल्याला काही सैनिकांचे वाडे पाहावयास मिळतात. हे पण मोठे प्रमाणात आहे की आपल्याला तिरंगळवाडी किल्ल्यावरती जवळजवळ 4 ते 5 वाड्या आज पाहावयास मिळतात. त्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. आता हे वाड्यांचे अवशेष बघून आपण एवढा इथे हे दारुगोळ्याचे कोठार आहे मित्रांनो. हे बऱ्यापैकी याची तटबंदी साबूत आहेत. हे दारुगोळ्याचे कोठार पाहून आपण इथून किल्ला उतरणार आहोत. आणि खाली आपल्याला काही अवशेष बघायचे आहेत. बऱ्यापैकी अवशेष आहेत. आपला हा चोर दरवाजा आहे. आपण आता या चोर दरवाज्याने खाली उतरत आहोत. सुंदर असा हा चोर दरवाजा पाहावयास मिळतो. याचे अवशेष आपले इथे पाहावयास मिळतात. यातले काही अवशेष काळाच्या ओढ्यामध्ये खाली कोसळलेले आहेत. एवढं ही देवडी आहेत. तुम्ही पाहू शकता ही सैनिकांची देवडी ही पण आज बऱ्यापैकी तुटलेली आहेत. काळाच्या ओढ्यामध्ये याची झीज झालेली आहे. याच्याच बाजूला काही पुरातन पायऱ्या पाहावयास मिळतात. ते बघा इथं ह्या पुरातन पायऱ्या आहेत. ह्याही हा भाग आपला चोर दरवाजाच म्हणावा लागेल. आणि हे बघा मी तुम्हाला जे बोलत होतो नाही गुहा आपली पाहायची राहिली ती गुहा आपल्याला मिळाली आहेत. ही गुहाही आपण पाहू शकतो. खूप मोठी गुहा आहे. जवळजवळ 25-30 फूट खोल असावी अशी ही गुहा मी तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही पाहू शकता. चला तर मग गुहेतले जाऊया आपण. मित्रांनो, चोरवाटेतून उतरल्यानंतर आपल्याला हे उजव्या हाताला भुयार लागतं. आतमध्ये भरपूर खोल आहे आणि माती साचलेली आहे आणि पाणी पण आहे बऱ्यापैकी. मी मध्ये जाऊन आलो परंतु पुढे जास्त जाऊ शकतो. 10-15 फूट आपण जाऊ शकतो कारण बऱ्यापैकी माती साचलेली आहे. तर किल्लेदाराचा वरती वाडा आहे. त्या वाड्यामध्ये पण आम्हाला भुयार दिसलं. शक्यतो त्यातून हाच येणार रस्ता असावा कारण चोरवाट म्हटलं तर बालेकिल्ल्यामधूनच राहू शकते किंवा वाड्यामधून राहू शकते. तर हे आम्हाला भुयार दिसलंय. मित्रांनो, हे भुयार पाहण्यानंतर खाली उतरताना आम्हाला झाडाझुडपामध्ये बघा हे काही अवशेष दिसत आहे. हे आम्ही इथे शोधून काढले. हे वाड्याचे अवशेष असावेत किंवा हे पुरातन बारव असावी याचा शोध आम्ही घेणारच आहोत. इथं मोहीम घेतल्यानंतर मी तुम्हाला कळवले. बघा हे कातळात कोरलेलं पाण्याचं भांडं आहे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी याचा वापर केला जायचा. आपल्या भाषेतला आपण आज ढंगळा असं म्हणतो. एवढा पुढे आपल्याला ह्या झाडाझुडपामध्ये अजूनही ते अवशेष पाहावयास मिळतात. मी खाली उतरून तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं आपल्याला बुरुज दिसतो. हे बघा इथं आपल्याला बुरुज पाहावयास मिळतो. खूप आनंद वाटतो आहे का आम्हाला काहीतरी इथं शोध लागलाय. आम्हाला काहीतरी इथं दिसलंय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा इथं आपल्याला बुरुज पाहावयास मिळतो. बऱ्यापैकी या बुरुजाचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतो. बांधकाम पाहावयास मिळतं. भट्टम असं या बुरुजाचं बांधकाम या झाडाझुडपामध्ये आपल्याला पाहावयास मिळालं आहे. हे प्रथमच आपण आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यासाठी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत कोणालाही या वास्तू सापडल्या नाही परंतु शिवदुर्ग संवर्धन संस्थेमार्फत अभ्यास मोहीम चालू असताना या वस्तू आपल्याला सापडल्या. बघा इथं एक विहीर वाटते आपल्याला. किंवा इथं ही विहीर आणि त्याचं हे रहाट दिसतं पाणी ओढण्यासाठी. इथंही आपल्याला काही अवशेष पाहावयास मिळतात. मातीत बुलल्या चौकोन इथं चिरे दिसत आहे. इथंही काहीतरी वास्तू असावी किंवा पाण्याचं टाटा असावं, बांधीव पाणी टाटा असावं याचा आपण शोध घेऊ. आणि आम्हाला इथे एक तोफेचा तुकडा सापडला आहे. बघा मी तो उचलतो आहे. जवळजवळ 10 ते 15 किलोचा हा तोफेचा तुकडा आम्ही घेऊन खाली आलो आहेत. आणि खाली पत्र्याच्या वाडीमध्ये पाटलांच्या घरासमोर हा आम्ही ठेवला आहेत. किल्ल्यावर त्याला सर्वांनी हा तोफेचा तुकडा नक्की पहा. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भरता सह्याद्रीचा या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. जय शिवराय.